मी साधारणपणे 50 वर्षापूर्वीचा राजाराम महाविद्यालयातला मानसशास्त्र विषयातला पदवीधर, विशेष प्रावीण्याने मी उत्तीर्ण झालो. आज मी जे आपल्याशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे, तो माइंड इज रियालिटी और मिथ, मन ही वास्तव आहे का आभास आहे. तुम्ही क्षणभर म्हणाल की चकित व्हाल, असा कसा विषय तुम्ही निवडला? त्याचं कारण असं आहे की मन ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपण म्हणतो की तुझ्या मनात काय चाललंय, दुसरा म्हणतो की तू मनाने फार चिकू आहेस, दुसरा म्हणतो तू मनाने फार उदार आहेस, तिसरा म्हणतो की मी विमनस्क आहे मनाने, चौथा म्हणेल की मी निर्विचार मनाच्या अवस्थेमध्ये मी जाण्याचा ध्यानाचा प्रयत्न करतो. तर मनाच्या ह्या सगळ्या आपण वर्णन करतो आणि कुठलंही विज्ञान आणि धर्मतत्वज्ञानामध्ये मन ह्या संकल्पनेशिवाय आपण काहीही गोष्टी स्पष्ट करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की हे तुम्हाला असं कसं काय केलं, तर त्याबद्दल एक तुम्हाला एका चिनी सम्राटाची गोष्ट सांगतो. एक चीन सम्राट होता आणि तो एका झेन तत्वज्ञ गुरुकडे गेला. झेन तत्वज्ञ गुरुला त्यांनी सांगितलं, आपली एक समस्या सांगितली. तो म्हणाला की गुरु, मी भयंकर मनामध्ये बेचैन आहे, मनामध्ये अनेक वादळं उठतात आणि त्यामुळे मला काहीतरी उपाय सांगा. तर झेन गुरुनं त्याला सांगितलं की राजा, तू आता घरी जा, आता तू एकटाच आलास, तुझं मन कुठं आहे ते उद्या येताना घेऊन ये. राजा गेला, गुरुची आज्ञा आहे. राजा रात्रभर झोपला नाही, अस्वस्थ झाला. तो म्हणाला मन आता कसं घेऊन जायचं म्हणाला गुरुकडं. दुसऱ्या दिवशी तो आला, हात जोडून गुरुला म्हणाला की मला माफ करा, मी आलोय ना, मन कुठं आहे, माझ्यातच मन असणार. मग गुरुने सांगितलं की तू माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलास की अंतरंगामध्ये जा, मन आणि शरीर यात तू फरक करतोस, तू मन म्हणजे काय हे शोधायच्या भानगडीतच पडू नकोस, तू अंतरंगामध्ये जा आणि मग हळूहळू तुझे विचार कमी कमी होत जातील. बुद्ध ध्यान पद्धतीमध्ये बुद्धाने आपल्या पुत्र राहुलला सांगितलं की राहुल, तू श्वास प्रश्वासावर लक्ष ठेव, म्हणजे तुझ्या मनातले विचार कल्लोळ भावना हळूहळू कमी होत जातील आणि तू शांत शून्याचा अनुभव घेऊ शकतो. याचा अर्थ असा की बुद्धाने आत्मा नाकारला. एक दिवस मला असं वाटलं की आपण मानसशास्त्राचा जो अभ्यास केला त्यावेळी जवळजवळ एक शतक दीड शतक डॉक्टर सिगमंड फ्रॉइडनी मानवजातीवर एक मोहिनी घातलेली आहे मानसशास्त्राची. जसं स्टीफन हॉकिंग या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी असं स्पष्टपणे सांगितलं मानवजातीला की वी कॅन एक्सप्लेन द क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स विदाऊट कन्सेप्ट ऑफ गॉड, ईश्वर ह्या संकल्पने व्यतिरिक्त मी विश्वाची उकल करू शकतो, विश्वनिर्मितीची संकल्पना विज्ञानात मांडू शकतो. मला असं वाटायला लागलं बुद्धाने आत्मा नाकारलेला आहे, स्टीफन हॉकिंगने ईश्वर नाकारलेला आहे, आपण जर मन नाकारलं तर नेमकं काय होईल. आणि मग उलट्या गतीने मी असं सुरू केलं की पुन्हा मी डॉक्टर सिगमंड फ्रॉइड पुन्हा पूर्णपणे अभ्यासला आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या सिगमंड फ्रॉइडनी ईड, इगो, सुपर इगो असं क्लासिफिकेशन केलं, मनाचं सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, रेशल सबकॉन्शियस असं मानलं, आणि त्यानंतर जी लाट आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आली की चाइल्ड सायकॉलॉजी, एज्युकेशन सायकॉलॉजी, एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, न्यूरो सायकॉलॉजी, अशा ज्या विविध शाखा वाढत गेल्या जगामध्ये ज्ञानाच्या, हे नेमकं काय आहे. आणि मग ज्या वेळेला सायकॉलॉजी शब्दाचा आपण अर्थ बघतो त्यावेळी त्याची स्टडी ऑफ सोल, मग ह्या मानसशास्त्रज्ञांना असं लक्षात आलं वी कॅनॉट प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ सोल इन लॅबोरेटरी. म्हणून त्यांनी असं केलं की इट इज बिहेव्हिअरल सायन्स, वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र.
मग आता मला असा प्रश्न पडतो की जर आपण मन म्हणजे शोधायला लागलो तर तुम्ही कुणालाही विचारा, मनाची व्यवच्छेदक व्याख्या जगामध्ये आजपर्यंत कुणीही केलेली नाही. त्यामुळं मन ही एक ॲझम्पशन आहे. डॉक्टर सिगमंड फ्रॉइडचा तपास करताना, पुन्हा अभ्यास करताना असं लक्षात आलं की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये, युद्धामध्ये ज्या पद्धतीने नाझींनी अनन्वित अत्याचार केले, लाखो लोक त्यांनी मारले, त्यामध्ये आपण असं बघितलं की जूनच्या छळाला त्याचा धसका घेतला होता मानवजातीने. अनेक लोकांनी त्याची भीती अशी मनामध्ये त्यांच्या घेतली होती की त्यांना भास व्हायला लागली, त्यांना अनेक ठिकाणी गोष्टी अशा जाणवायला लागल्या. मी एकदा बीथोवनच्या सिम्फनीज एका जर्मन प्राध्यापकाकडे ऐकली, त्याला म्हटलं मला हे समजून सांग. त्यावेळी तो सांगितलं, ऐका आता बीथोवनच्या आवाजामध्ये स्पीड आलेलं आहे, गती वाढलेली आहे. त्याचं कारण असं की होल्गा नदीच्या काठी हिटलरच्या सैन्याच्या टापा वाढत वाढत जवळजवळ आलेल्या आहेत आणि काही वेळानंतर त्या निघून गेलेल्या आहेत. म्हणजे हिटलरच्या क्रौर्याचे विविध पडसाद त्यावेळच्या साहित्यामध्ये, त्यावेळच्या अनेक लेखामध्ये, अनेक पुस्तकामध्ये ही प्रतिबिंब दिसतं. मग ज्या वेळेला माणसांच्या स्वप्नामध्ये सुद्धा हिटलरचं सैन्य दिसायला लागलं, त्यावेळी ते दचकून उठायला लागले, अनेकांना भास व्हायला लागले, अनेकांना पूर्णपणे त्यांची मनस्थिती बिघडली म्हणा, आणि अशा वेळेला डॉक्टर सिगमंड फ्रॉइडनी सायकोअनालिटिकल मेथड काढली, म्हणजे मनोविश्लेषणाची पद्धत शोधली. मनोविश्लेषण म्हणजे काय, त्या अनेक लोकांचे जे त्यांच्याकडे तक्रार येत होते त्या लोकांना त्यांच्या स्वप्नांचा तो ॲनालाइज करायचा. त्या स्वप्नांचा ॲनालाइज केल्यानंतर त्या स्वप्न पडण्यामागची कारणं त्याला मिळायला लागली आणि त्यावर अनेक लोकांना डॉक्टर सिगमंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या पद्धतीचा लाभ झालेला आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. पण डॉक्टर सिगमंड फ्रॉइड हा मुळामध्ये एक हा फिजिशियन होता, तो एक वैद्यकीय डॉक्टर आहे. त्यातून त्यांनी नंतर मानसशास्त्राकडे घेतलेली उडी आहे. नंतर त्यांनी परत तो जो वळतो त्यामध्ये अनेक वेळेला तिथल्या युरोपियन लोकांनी फ्रॉइडला इज फ्रॉइड अ फ्रॉड, म्हणजे फ्रॉइड हा बंडल आहे, अशा तऱ्हेचे निष्कर्ष त्यांनी काढलेले. या सगळ्या निष्कर्षाचा भाग आपण सोडून देऊ. फ्रॉइडचे उपकार विविध क्षेत्रावर असंख्य आहेत हे आपण मान्य करू, पण मुळात आपला जो तत्वज्ञानिक भाग आहे किंवा मूलभूत प्रश्न आहे की मन नेमकं आहे काय. आता काय व्हायला लागलंय की जसजसा मेंदूचा कार्य चालू असताना फोटो काढायची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झाली, तसतसं लक्षात आलं की मानवी विकृतीला कारण असणाऱ्या अनेक रासायनिक प्रक्रिया मेंदूमध्ये होत असतात. म्हणजे त्याला मन न सांगता सुद्धा मेंदूच्या चलनवलनाचा अभ्यासामुळं आपण अनेक मानवी वर्तनाचा भाग स्पष्ट करू शकतो. आता मेंदूच्या व्यापारामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्याला आपण मज्जापेशी म्हणतो, न्यूरॉन म्हणतो, हा न्यूरॉन हा फार महत्वाचा भाग आहे. दोन न्यूरॉन एकत्र एकमेकाशी जोडलेले नाहीत, त्यांच्यामध्ये गॅप आहे आणि त्या गॅपला सायनॅप असं म्हणतात. आता नेमकं काय होतं, ज्यावेळी ज्ञान प्रक्रिया किंवा माहिती एका पेशीपासून दुसऱ्या पेशीकडे ट्रान्सफर होते त्यावेळेला काय होतं, ह्या न्यूरॉनच्या टोकाला असणारे केमिकल बबल्स किंवा रासायनिक बुडबुडे फुटतात, त्याची एक छोटीशी नदीच तयार होते आणि त्यातून ज्ञान या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातं. अशा रीतीने न्यूरॉनमधून ज्ञान प्रक्रिया होते. अशी ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये मूल जन्मत वाढतं त्यावेळी फार लवकर याच्यामध्ये मुलाचा मेंदू कार्यरत सुरू होतो. तो इतक्या प्रचंड इलेक्ट्रॉनिक वेव्हनी काम करत असतो की त्यामधून पूर्ण मेंदूची रचना ही हळूहळू प्रगत होत जाते. मेंदूची सेंटर्स आणि माणसाच्या शरीरातील अवयव किंवा ज्ञान प्रक्रिया ह्याचा संबंध कसा आला, हिटलरचा ज्यावेळी पराभव झाला त्यावेळी त्याच्या बंकर्समध्ये काही लॅब होत्या आणि त्या लॅबमध्ये
जीव जिवंत कैद्यांची स्कल ओपन केलेली होती, कवटी ओपन केलेली होती आणि त्यामध्ये काही इलेक्ट्रोड्स म्हणजे चांदीचे सोन्याचे घालून त्या पद्धतीने मेंदूमधलं लोकेशन त्यांनी शोधत होते, म्हणजे वाचा केंद्र कुठं आहे, स्मृती केंद्र कुठं आहे. आणि यामध्ये दुर्दैवाने माहितीचा काही भाग अमेरिकेने ते युद्ध जिंकणाऱ्या देशांनी अमेरिकेने काही पळवला, काही भाग रशियाकडे गेला, काही भाग इतर कंट्रीजकडे गेला. त्यामुळं मेंदूचं संशोधन ह्या युद्धकाळामध्ये अनेक जीव कैद्यांच्या बलिदानातून आपल्या हाती आलं. अर्थात ही मानवजातीच्या ज्ञानाची प्रक्रिया इथं थांबलेली नाही. आता पुढं असं होतं की मेंदूच्या निरनिराळ्या कार्यपद्धती आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण ज्यावेळी असं म्हणतो की पूर्वी असं मी स्वतः बघितलंय की एक सायकेट्रिस्ट डॉक्टर की एखाद्या माणसाला ज्याला आपण वेडा म्हणतो त्या वेड्याला त्यांच्याकडं मनोरुग्णाला ॲडमिट केल्यानंतर त्या माणसाच्या मेंदूला इलेक्ट्रिक शॉक दिले जायचे, हे मी स्वतः बघितलेलं आहे. तो तडफडायचा काही काळ. मग मला असा प्रश्न पडायला लागला की मेंदूला शॉक देऊन मनाची सुधारणा कशी काय होऊ शकते? मन ही काही भौतिक गोष्ट नाही, मेंदू हा भौतिक गोष्ट आहे. मग भौतिक गोष्टीला दिलेला शॉकचा परिणाम अभौतिक गोष्टीवर कसा होऊ शकतो असा सवालही होता. त्यामुळं आज जर आपण बघितलं तर मेंदूच्या प्रक्रियेवर होणारं हे जे संशोधन आहे हे अफाट आहे. ते कुठंपर्यंत गेलेलं आहे की ते याच्यापर्यंत गेलेलं आहे की फ्रॉइडनी माइंड इज अन ॲझम्शन असं म्हटलं, त्यानंतरच खरं म्हणजे मानसशास्त्राचा पाया किती डळमळीत आहे हे आपल्या लक्षात येईल. आज त्याची प्रगती माझ्या दृष्टीतून अशी होते की ब्लू ब्रेन प्रोजेक्ट म्हणून स्वित्झर्लंडमध्ये आहे. तो स्वित्झर्लंडमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये कृत्रिम मेंदू बनवण्याचं कार्य चाललेलं आहे. आणि दुसरा भाग आपण बघाल की गुगलसुद्धा कुठलीही गोष्ट तुम्ही वापरत असताना गुगल हे तुम्हाला परमिशन मागतं तुमचे फोटो तुमची माहिती घेण्याची, आणि तुम्ही ज्यावेळी अलाव करता त्याचवेळी तुम्ही पुढं जाता. ही सगळी माहिती गुगलच्या सर्व्हरवर एकत्र करून गुगलचाही असा कृत्रिम मेंदू तयार करण्याचा प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रयोग अत्यंत स्पीडने चाललेले आहेत. मी 2 वर्षापूर्वी जेरुसलेमला गेलो होतो, तिथे एक कॉन्फरन्स होती आयबर्ड संस्थेतर्फे. त्यामध्ये मी पेपर दिला होता की माइंड ब्रेन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामध्ये हा जो आपल्याला मी सांगतो हे मुद्दे मी तिथं मांडलेले होते. त्यानंतर मला सुदैवाने त्या ग्रुपतर्फे टेक्निनॉन युनिव्हर्सिटीला भेट देता आली. याच्यामधल्या तेल अविव युनिव्हर्सिटीला मी जाऊन आलो. टेक्निनॉन विद्यापीठामध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या एका विद्यापीठामध्ये इस्रायलच्या 9 नोबेल पारितोषिक विजेते तयार झाले. त्यामध्ये अनेकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर सुद्धा संशोधन केलेलं आहे. ह्या रोबोटिक ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते तिथं प्रगत झालेलं आहे. आता ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इस्रायल आपल्या युद्ध कलेमध्ये सुद्धा वापरायला लागले. चायना वापरतं, अमेरिका वापरतं, रशिया वापरतं. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे जे आव्हान आहे हे आपल्याला रोबोटिक इंटेलिजन्सपासून कळायला लागलं. स्टीफन हॉकिंगने असं वॉर्न केलेलं होतं की हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान माणसाला म्हणजे इतकं मागं टाकेल माणसाच्या मेंदूला की त्यावेळेला लक्षात येईल की मशीन माणसावरती राज्य करू नयेत. त्यामुळं हा धोका जर आपण बघितला तर कृत्रिम बुद्धिमत्तेतून काय साध्य होत नाही असं काही नाही. आपण काही दिवसापूर्वी बघितलं असेल की सोफिया नावाचा एक रोबो तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो, तो गातो, त्याचं तो डान्स करतो, चार्ट तो अमेरिकेचं अर्थ संकल्पसुद्धा त्याचं ॲनालिसिस करू शकतो. ही संपूर्ण मानवी बुद्धीनी तयार केलेला हा जो भाग आहे हे सगळं श्रेय जे आहे ते ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो त्या तंत्राने मानवी मेंदूचंच कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने जगासमोर आलेलं आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीतून जिथं जिथं यापुढं शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होतील, माझ्या भारतीय तरुण मित्रांनो तुम्ही हे आव्हान तुम्हाला स्वीकारावं लागेल की जिथं जिथं रिपिटेटिव्ह जॉब्स असतील ते जॉब हा रोबो पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता तुमची जागा घेईल. म्हणजे उदाहरणार्थ आता केरळमध्ये एक रोबोकॉप आहे,
तो कॉप ऑफिसरना ओळखतो, जे ऑफिसर पोलीस असतील त्यांना सॅल्यूट देतो, तुमच्या कामाप्रमाणे वर्गीकरण करून तुम्हाला गाईड करू शकतो। काही ठिकाणी परदेशामध्ये हॉटेलमध्ये रोबो वेटर आहेत, त्या रोबो वेटरना आठवड्याची सुट्टी लागत नाही, 24 तास ते काम करू शकतात, थकत नाहीत आणि दिलेली आज्ञा बरचूक पाळतात। अशा तऱ्हेच्या गोष्टी आहेत, त्यामुळे भारतीय तरुणांनी आपला आळस झटकून टाकावा। छोटे छोटे रोबो, जो शेती प्रधान भारत आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे रोबो शेतीला उपयुक्त असणारे निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, यातून नवीन जॉब एम्प्लॉयमेंट होईल। नाहीतर केवळ जर तुम्ही आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्येच अडकून बसाल तर ही येणारी येऊ घातलेली जी क्रांती आहे त्या क्रांतीचं आव्हान तुम्हाला पेलणार नाही। त्यामुळे मित्रांनो, माझं मत असं आहे की आता दिस इज अ टाईम वेन इट इज अ एंड ऑफ सायकॉलॉजी अँड सायकॉलॉजी शुड मर्ज इन टू न्यूरोलॉजी, न्यूरो सायन्समध्ये मर्ज व्हायची गरज आहे, कारण माइंड डझंट एक्झिस्ट, व्हॉट एक्झिस्ट इज ब्रेन। धन्यवाद।